दत्ता जयंती सादर केली जात असते, गणेश जयंती सादर केली जात असते, आजचा क्षण सुद्धा त्याच पद्धतीचा आम्हा सर्वांच्या साठी आहे आणि म्हणूनच आजचा दिवस दरवर्षी साजरा आम्ही नक्कीच त्या ठिकाणी करतो. तमाम भारतवासींना शुभेच्छा देत असतानाच रामराज्य अवतारावं हीच आमच्या सर्वांच्या मनातल्या अंतःकरणापासूनच्या भावना आहे. मी मगाशीच म्हटलं की आजचा अलौकिक मंगलमय क्षण हा अंतःकरणाच्या ओलावा भावना समर्पित करण्याचा आहे. या विषयात कुठलेही राजकीय भाष्य या ठिकाणी मी करणार नाही. परिपकाला जे काही भाष्य करायचं असेल त्यांनी करावं. देशभरातील सर्व राम भक्तांच्यासाठी एक अलौकिक मंगलमय असा क्षण साडेपाचशे वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्यानंतर आज घडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते प्रभू रामचंद्राचं अयोध्येतील मंदिर आज संबंध देशवासियांसाठी जगभरातील रामप्रेमीसाठी समर्प लोकार्पित त्या ठिकाणी झालं. आमच्या सर्वांच्याच मनामध्ये खूपसा आनंद आहे, भावनाही आहेत आणि ही संबंध महाराष्ट्राची देशाची एक परंपरा रामायण महाभारत ही संबंध देशाच्या जाणून घेण्याच्या दृष्टीकोनातून किती महत्त्वपूर्ण आहे हे प्रत्येक भारतवासी त्या ठिकाणी अनुभवतो आहे. आजचा मंगलमय क्षणाचा आपण साक्षीदार आहोत याचा आम्हाला सर्वांनाच कळणार अभिमान आहेच. आज आजच्या या दिनाच्या निमित्ताने प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून संबंध देशवासियांना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 22 तारखेला यापुढे दरवर्षी तुम्ही असा कार्यक्रम करणार असेल या संदर्भात? नक्कीच आम्ही ठरवू, कारण आजचा हा दिवस मी म्हटलं जसं आपल्या ज्या देशभरामध्ये कृष्ण जन्म साजरा केला जातो, रामनवमी साजरी केली जाते, हनुमान जयंती साजरी केली जात असते, दत्त जयंती साजरी केली जात असते, गणेश जयंती साजरी केली जात असते, आजचा क्षणसुद्धा त्याच पद्धतीचा आम्हा सर्वांच्यासाठी आहे आणि म्हणूनच आजचा दिवस दरवर्षी साजरा आम्ही नक्कीच त्या ठिकाणी करतो. प्रभू श्रीराम सत्याचं प्रतीक होते, उद्यापासून तुमची सुद्धा पात्रापात्राची सुनावणी सुरू होणार आहे, सत्य नक्की कोणाच्या बाजूला उभं राहणार? आजचा क्षण अतिशय मंगलमय आहे, अलौकिक असा क्षण आहे. अशा वेळेला मी कुठलेही राजकीय भाष्य या ठिकाणी करू इच्छित नाही. तमाम भारतवासींना शुभेच्छा देत असतानाच रामराज्य अवतारावं हीच आमच्या सर्वांच्या मनातल्या अंतःकरणापासूनच्या भावना आहे. साहेब, अयोध्येच्या मंदिराचं निवडणुकांच्या दिवसा हिरवा झेंडा दाखवण्याची जी याची सुरुवात होती, तयारीला लागणार आहेत का? आता मंदिर झालं तर निवडणुकीच्या कामाला लागणार आहेत? मी मगाशीच म्हटलं की आजचा अलौकिक मंगलमय क्षण हा अंतःकरणाच्या ओलावा भावना समर्पित करण्याचा आहे. या विषयात कुठलेही राजकीय भाष्य या ठिकाणी मी करणार नाही. परिपकाला जे काही भाष्य करायचं असेल त्यांनी करावं, पण सारे देशवासी आज रामचंद्राच्या जल्लोषामध्ये त्या ठिकाणी मग्न झालेले आहे. वर्ष मंदिराचा मुद्दा हा भाजपच्या मॅनिफेस्टो होता, मंदिर पूर्ण झालं, या सगळ्याच्या श्रेयाचा मुद्दा सुद्धा तुमच्या याच्यामध्ये असेल एक असा मी मगासपासून वारंवार ते सांगतो की आजचा अतिशय मंगलमय क्षण या वेळेला मी कुठलंही राजकीय भाष्य या ठिकाणी करणार नाही. जरूर या विषयाबद्दल जे काही बोलायचं असेल तर आम्ही नक्कीच आमची भूमिका त्या संदर्भातली निश्चितपणे मांडू. जय श्रीराम.